नागपुरात जोरदार पावसात काँग्रेस आंदोलन, नाना पटोलेंची जोरदार घोषणाबाजी। आमदार बच्चू कडूंचा राज ठाकरेंवर हल्ला बोल, मशिदी भोंगे देशाचा प्रश्न नाही असंही सुनावलं। डोंबिवलीत ठाकरे गटाचं गुढीपाडव्याचं बॅनर अज्ञातांना फाडलं, परिसरात तणाव। दादा भुसेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात सभा, शिवसैनिकांची तुफान गर्दी। जनाबवरनं झुंपली, अली जनाब हे ठाकरेंना भूषणावह वाटतं का? फडणवीसांचा सवाल, फडणवीसांनी नौटंकी बंद करावी, राऊतांचं प्रत्युत्तर। अलिबाग समुद्र किनारी आढळला महाकाय मृत व्हेल मासा, अपघात होऊन हा मासा मृत झाल्याचा अंदाज। ताडोबातल्या बिजली वाघिणीचं वात्सल्य कॅमेऱ्यात चित्रित, दुर्मिळ क्षण खास तुमच्यासाठी। वंदे भारत मुंबई शिर्डी सोलापूर प्रवासाला लाखांहून अधिक प्रवाशांची पसंती, महिन्याभरात जोरदार प्रतिसाद। राज्यात कोरोना रुग्णात तिप्पट वाढ, मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या 2200 पुढे। रुग्ण वाढताच मुंबईकरांची बूस्टरला गर्दी, मुंबई महापालिकाही सज्ज। रामदास आठवलेंनी दिलं शरद पवारांना एनडीएमध्ये यायचं निमंत्रण, पवारांनी आयोजित केलेल्या बैठकीवर केली टीका। पश्चिम विदर्भातल्या अवकाळीच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण, 912 गावातील 21,000 हेक्टर शेतीला फटका। शिरूरमध्ये अवकाळीचा कलिंगड पिकाला फटका, फूलगळीमुळे उत्पन्नावर होणार परिणाम। कोल्हापूर मुंबई बंद पडलेली विमानसेवा 5 एप्रिलपासून आठवड्यातून 4 दिवस घेणार टेक ऑफ। राहुल गांधींनी ट्विटर प्रोफाईल डिस्क्रिप्शन बदललं, अपात्र खासदार प्रोफाईलवर उल्लेख। पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना अवयवदानाचं आवाहन, मन की बात मधून देशवासियांशी साधला संवाद। केदारनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर बुकिंग आता IRCTCद्वारेही करता येणार, उत्तराखंड सरकारसोबत केला करार। राजस्थानच्या बिकानेरमध्ये 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप, अरुणाचल प्रदेशमध्येही सौम्य झटके। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे